विद्यार्थी मित्र हो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र प्राध्यापक दौंड सर। तर विद्यार्थी मित्र हो, आपण आजच्या व्हिडिओ मध्ये परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक अफर्मेटिव टू निगेटिव सेंटेंस कसं करायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, अफर्मेटिव म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि निगेटिव म्हणजेच नकारार्थी वाक्य होय। तर विद्यार्थी मित्र हो, वाक्याचा कोणताही काळ किंवा त्याचा अर्थ न बदलू देता त्या वाक्याचं अफर्मेटिव मधून निगेटिव मध्ये रूपांतर करायचं आहे। तर विद्यार्थी मित्र हो, काही वेळा मार्गदर्शक शब्दांचाही आपणाला वाक्यामध्ये प्रयोग करायचा असतो। तर विद्यार्थी मित्र हो, चला तर मग आपण आज प्रत्यक्ष वाक्यांच्या आधारे सेंटेन्सच्या आधारे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने केलं जातं ते आपण आज प्रत्यक्ष पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, पाहूया प्रथम क्रमांकाचं वाक्य काय आहे रे। इट इज अ गुड आयडिया अशा पद्धतीचं वाक्य आहे। पहा, हे अफर्मेटिव सेंटेन्स आहे म्हणजे होकारार्थी वाक्य आहे। त्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन यासारखे नकार दर्शवणारे शब्द आलेले नाहीत। आपणाला त्या अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे। निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन या शब्दांचा आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर वापर करायचा असतो। पहा, त्याचं उत्तर काय आलं रे। इट इज नॉट, सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नकार घेतला आणि त्याच्या पुढे आलेलं विशेषण काय आहे रे, गुड। तर त्याचा ऑपोजिट वर्ड म्हणजे विरोधार्थी शब्द घ्यायचा आहे आणि त्यानंतर इतर भाग आहे तसा लिहायचा आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही। तर उत्तर काय झालं रे आपलं त्याचं, इट इज नॉट अ बॅड आयडिया, ती एक वाईट कल्पना नाही, म्हणजेच इट इज अ गुड आयडिया, ती एक चांगली कल्पना आहे, अशा पद्धतीचं त्याचं उत्तर तयार झालं। तर सेकंड सेंटेन्स पहा मित्र हो, ही इज रिच, तो खूप श्रीमंत आहे। पहा, त्याचं उत्तर कर्ता क्रियापद एज इट इज, ही इज, त्यानंतर नकारार्थी शब्द नॉट आणि त्यानंतर या शब्दाचा म्हणजेच विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द ऑपोजिट वर्ड्स, रिचचा विरुद्धार्थी शब्द काय झाला रे, पुअर। पहा उत्तर काय आलं, ही इज नॉट पुअर, तो गरीब नाही, म्हणजेच कसा आहे रे, श्रीमंत आहे। इथे वाक्याचा अर्थ बदलत नाही हे आपल्या चांगलं लक्षात आलं। पहा तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य, दिस इज इम्पॉसिबल, ते अशक्य आहे अशा पद्धतीचं वाक्य आहे। इथेही कर्ता क्रियापद एज इट इज, सहाय्यकारी क्रियापदानंतर नकाराचा नियम म्हणजेच नॉट वापरलं आणि इम्पॉसिबलचा ऑपोजिट वर्ड काय घेतला रे, पॉसिबल। उत्तर काय झालं रे, दिस इज नॉट पॉसिबल, ते शक्य नाही, म्हणजेच कसं आहे रे, अशक्य आहे, अशा पद्धतीचं तिसऱ्या क्रमांकाच्या वाक्याचं आपलं उत्तर झालं। आता चौथ्या क्रमांकाचं वाक्य विद्यार्थी मित्र हो, थोडं विशिष्ट वेगळ्या पद्धतीचं आहे, पाहूया कशा वेगळ्या पद्धतीचं आहे। पहा, इट इज व्हेरी डिफिकल्ट, आता ज्या वाक्यामध्ये व्हेरी, ग्रेट, सो असे शब्द येतील त्या वाक्यामध्ये नकार घेतल्यानंतर, नॉट घेतल्यानंतर व्हेरीच्या ऐवजी ऍट ऑल हा शब्द यूज करायचा आहे, हे आपण विसरायचं नाही। आणि त्यानंतर आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे म्हणजेच त्याचा ऑपोजिट वर्ड आपल्याला घ्यायचा आहे। पहा, इट इज व्हेरी डिफिकल्ट, त्याचं उत्तर आलं इट इज नॉट, व्हेरीच्या ठिकाणी काय आहे, ऍट ऑल, आणि डिफिकल्टचा ऑपोजिट वर्ड काय, इझी, इट इज नॉट ऍट ऑल इझी असं त्याचं उत्तर झालं। ते खूप अवघड आहे, म्हणजेच ते सर्व काही सोपं नाही, इतकं सोपं नाही असं त्याचा अर्थ झाला।
लक्षात ठेवा जर वाक्यामध्ये वेरी ग्रेट एक्सट्रीमली असे जरा अधिक दर्शवणारे शब्द आले तर वेरीच्या ऐवजी एट ऑल हा शब्द घ्यायला आपण विसरायचं नाही. हेही तेवढंच लक्षात ठेवा. इतर बदल नेहमीप्रमाणेच आहे. आता पाचव्या क्रमांकाचं ही वाक्य थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे कसं आहे तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग वर्ब्स आलं नाही किंवा आलेली नसतात तेव्हा कसं करायचं पहा. मोहन डिसलाइक द आयडिया अशा पद्धतीचं वाक्य आहे. मोहनला ती कल्पना बिलकुल आवडली नाही असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. डिसलाइक हे भूतकाळामध्ये आहे. मग आपणाला माहित आहे सहाय्यकारी क्रियापदे नसताना आपण डूच्या रूपांचा म्हणजे डू डज डिड यांचं सहाय्य घेतो. आता इथे डिसलाइक हे पूर्ण भूतकाळामध्ये असल्यामुळे आपण काय घेणार रे डिड घेणार. पहा मोहन डिड आणि त्यानंतर नकाराचा नियम कोणता रे नॉट. आता इथं डिसलाइकचा ऑपोजिट वर्ड्स काय रे लाइक लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे आलेला सर्व भाग ऍज इट इज काय आलं रे उत्तर मोहन did not like the idea. वाक्य पहा पुन्हा एकदा मोहन डिसलाइक द आयडिया. इथे कर्ता आणि क्रियापद नसल्यामुळे आपण मुख्य क्रियापदानुसार डीडचं रूप घेतलं. डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं त्यानंतर नकाराचा नियम नॉट ऍज इट इज वापरलं. डिसलाइकचा ऑपोजिट वर्ड काय घेतला रे लाइक आणि पुढे आहे तसं बाकीचं वाक्य लिहिलं. पहा मोहन डिसलाइक द आयडिया मोहन डीड नॉट लाइक द आयडिया. मोहनला ती कल्पना आवडली नाही म्हणजेच मोहन डीड नॉट लाइक द आयडिया. मोहनला ती कल्पना कोणत्याही प्रकारे आवडलेली नाही. चला सहाव्या क्रमांकाचं वाक्य पाहू आपण काय आहे. शी ऑलवेज रिमेंबर्ड हर फ्रेंड्स. ती तिच्या मित्रांना नेहमी आठवायची. नेहमी तिच्या मित्रांची तिला आठवण यायची म्हणजे त्याचं उत्तर कसं येईल रे पहा. कर्त्याच्या ठिकाणी ऍज इट इज करता. आता ऑलवेज वाक्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आपण नेव्हर हा शब्द घ्यायचा आहे. हे आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे. शी नेव्हर आता रिमेंबर्ड हा भूतकाळामध्ये आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं भूतकाली रूप आहे म्हणून आपण त्याचा ऑपोजिट वर्ड्स घेताना तो सुद्धा आपण भूतकाळातच घेतला. रिमेंबर चा विरुद्धार्थी फॉरगेट आणि इथं भूतकाळ आहे म्हणून आपण त्याचं काय घेतलं रे फॉरगॉट अशा पद्धतीनं भूतकाली रूप घेतलं आणि पुढे असलेला सर्व भाग ऍज इट इज लिहिला. त्याच्यामध्ये कोणताही बदल केला नाही. ऑलवेज आलं तर त्या ठिकाणी नेव्हर घ्यायचं आणि त्याच्या पुढे आलेल्या शब्दाचा अपोजिट वर्ड्स घ्यायचा आणि बाकी इतर भाग आहे तसा लिहायचा. कोणत्याही पद्धतीचा त्याच्यात बदल करायचा नाही म्हणजे आपलं वाक्य नक्की बरोबर येईल. हे इथपर्यंत सहाव्या क्रमांकाच्या वाक्यापर्यंत तुम्हाला कशा पद्धतीनं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं जातं हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. तर पाहूया अजून काही वाक्य. तर सातव्या क्रमांकाचं वाक्य पाहू आपण. आता इथे थोडा बदल आहे. बदल तो आपणाला या खाली दिलेल्या चार्टच्या आधारे आपणाला करायचा आहे. म्हणजे हा चार्ट पण आपणाला लक्षात असणं गरजेचं आहे. पहा तर या चार्टचा आधार घेऊन आपण काही येणाऱ्या विशिष्ट अपवादात्मक शब्दांमध्ये कशा पद्धतीनं बदल करून अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते आपण पाहूया. पहा सिंधुताई वॉज अनेबल टू डू एनिथिंग. बघा इथं वाक्य सातव्या क्रमांकाच्या वाक्यामध्ये सिंधुताई कोणतीही गोष्ट करण्यासाठी कशी होती रे असमर्थ होती. पहा मग सिंधुताई करता ऍज इट इज ज्या वेळेला वाक्यामध्ये अमेझॉन अनेबल टू किंवा वॉज वेअर अनेबल टू ची रचना असेल तर पहा इथे काय आहे वॉज अनेबल टू. पहा अफर्मेटिव्ह मध्ये वॉज वेअर अनेबल टू ची रचना असेल तर काय येतं रे त्या ठिकाणी कुडंट येतं. इतर कोणताही बदल करायचा नाही फक्त तो शब्द काढून टाकायचा वॉज वेअर अनेबल टू ची रचना आणि त्या ठिकाणी कुडंट हा शब्द फक्त लिहायचा आहे. वाक्यामध्ये इतर कोणताही बदल करायचा नाही.
पहा सिंधुताई वॉज अनेबल टू म्हणजे काय रे कुड नॉट आणि बाकी भाग एज इट इज लिहिला उत्तर काय झालं सिंधुताई कुड नॉट डू एनीथिंग अशा पद्धतीचं वाक्य झालं तर मित्र हो आठव्या क्रमांकाचं वाक्य पहा राणी इज अनेबल टू हेल्प हर फ्रेंड्स राणी तिच्या मित्रांना मदत करू शकत नव्हती राणीला तिच्या मित्रांना मदत करणं शक्य नव्हतं तर या ठिकाणी त्याचं उत्तर या चार्टनुसार पहा आपण ज्या वाक्यामध्ये अमीजा अनेबल टू ची रचना आलेली असेल त्या वाक्यामध्ये तेवढा भाग फक्त काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी कांट म्हणजे कॅननॉटचा वापर करायचा इतर त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही इज अनेबल टू म्हणजेच काय रे कांट लक्षात ठेवा तर या वाक्यामध्ये या वाक्याचं उत्तर कसं येईल रे राणी कॅनॉट हेल्प हर फ्रेंड्स अशा पद्धतीचं आपलं याचं वाक्य येईल तर विद्यार्थी मित्र हो नव्या क्रमांकाचं वाक्य पहा हेही थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे वेगळ्या म्हणता येणार नाही अशी रचना आपण इथे सहाव्या प्रकारच्या वाक्यामध्ये पाहिलेली आहे तर ही ऑलवेज स्पीक्स ट्रूथ तो नेहमी खरे बोलायचा आता इथे हलवेच्या ठिकाणी आपण काय घेतोय रे नेव्हर हे आपण सहाव्या क्रमांकाच्या वाक्यातही आपण रचना वापरलेली आहे हलवेच्या ठिकाणी नेव्हर आणि त्यापुढे आलेल्या विशेषणाचा विरुद्ध अर्थी शब्द ऑपोजिट वर्ड्स घ्यायला विसरायचं नाही तर पहा त्याचं उत्तर कशा पद्धतीने आलं की नेव्हर स्पीक्स ट्रूथचा विरुद्धार्थी शब्द काय रे लाय अपोजिट वर्ड्स आपण त्याचा घेतला लाय आणि अशा पद्धतीनं आपण या नऊ वाक्याच्या सहाय्यानं आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीनं करायचं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य कशा पद्धतीनं करायचं हे आपण इथे पाहिलं तर विद्यार्थी मित्र हो मला खात्री आहे की तुम्हाला हा अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्सचा टॉपिक चांगल्या पद्धतीनं समजला असेल यात कोणतीही शंका नाही तर विद्यार्थी मित्र हो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद